तर चला तर मित्रांनो आजचा एक नवीन व्हिडिओ आणि नवीन टॉपिक आणि हा नवीन टॉपिक नसून मित्रांनो आपण बी एस सी कम्प्युटर सायन्स याचा अगोदर व्हिडिओ पाहिला आहे नसेल पाहिला तर तुम्ही तो पाहू शकता आणि मी बीटेक कंप्युटर सायन्सचा पण एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामध्ये सविस्तर तुम्हाला ॲडमिशन कशी घ्यायची पात्रता नोकऱ्या पगाराचे किती नोक पगाराच्या नोकऱ्या मिळू शकतात हे मी सविस्तर तिथं सांगितलेलं आहे तर मित्रांनो अशी काही मुलांची प्रश्न होती की सर बी एस सी कम्प्युटर सायन्स आणि बीटेक कम्प्युटर सायन्समध्ये सविस्तर फरक सांगा तर मित्रांनो आजचा आपला जो टॉपिक असेल तो त्याच्याचबद्दल आहे की तुम्हाला कम्प्लीट इन्फॉर्मेशन इथे मिळेल की बी एस सी कम्प्युटर सायन्स करावे की बीटेक कंप्युटर सायन्स आणि दोघांमध्ये फरक काय आणि दोघांमध्ये जे सॅलरी आहे सॅलरी आपण जॉब आणि सॅलरीचं प्रमाण कुठे जास्त आहे तर तो पण आपण पाहणार आहोत तर मित्रांनो चला सुरू करूया तर मित्रांनो मी दोन कॉलम केले इथं एक बी ए बीएससी कम्प्युटर सायन्स आणि इथं बीटेक कम्प्युटर सायन्स आहे तर बीटेक म्हणजे जे इंजिनिअरिंग कंप्युटर सायन्स म्हणतो ते आणि बी एस सी कम्प्युटर म्हणजे बॅचलर ऑफ सायन्स इन कम्प्युटर सायन्स हा कोर्स आहे तर मित्रांनो या डिग्रीचं ना आपण म्हणतो याला अंडर ग्रॅज्युएट डिग्री आहे म्हणजे अंडर ग्रॅज्युएट म्हणजे कशी तर आपण या डिग्रीमध्ये ॲडमिशन घेतल्यापासून जोपर्यंत आपल्याला फायनल डिग्री मिळत नाही त्याला अंडर ग्रॅज्युएट म्हणतात म्हणजे आपण ग्रॅज्युएशनच्या अगोदर केला जाणारा हा कोर्स आहे तर दोन्हीमध्ये मित्रांनो बीएससी कम्प्युटर सायन्स हा अंडर ग्रॅज्युएट आहे आणि हा पण बीटेक अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे त्याच्यानंतर तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही बी एम एस सी कम्प्युटर सायन्स आणि एम एड एम टेक कम्प्युटर सायन्स करू शकता तो पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स होईल तर मित्रांनो याचा ड्युरेशन म्हणजे याचा कालावधी कसा आहे जर तुम्ही कम्प्युटर सायन्स केलं तर तुम्हाला तीन वर्षासाठी हा कोर्स असणार आणि जर तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये म्हणजे बीटेक कम्प्युटर सायन्स केलं तर म्हणजे चार वर्षाचा हा कोर्स आहे म्हणजे इथे एक एक वर्ष एक्स्ट्रा आहे मित्रांनो पण इथं फायदा पण तसाच आहे ॲडमिशन प्रोसेस कशी पहा इथं तुम्हाला बीएससी कम्प्युटर सायन्सला मिरिट बेसवर म्हणजे तुमचं जे बारावीचे टक्के असतात त्याच्यावर तुम्हाला ॲडमिशन दिलं जातं किंवा एंट्रन्स एक्झाम पण जी कॉलेजला ॲडमिशन घ्यायची तिथं जर एंट्रन्स एक्झाम असेल तर ती एंट्रन्स एक्झाम देऊन तुम्हाला जर स्कोर चांगला आला तर तुम्ही तिथं ॲडमिशन घेऊ शकता या दोन अटी इथं आहे की तुम्ही एक मिरिट बेसवर घेऊ शकता किंवा एंट्रन्स एक्झामवर घेऊ शकता पण मित्रांनो बीटेक इथं मिरिटवर ल ॲडमिशन देत नाही इथं तुम्हाला एंट्रन्स एक्झामच द्यावी लागते तर एंट्रन्स एक्झाम वेगवेगळ्या प्रकारची तिच्यामध्ये सगळ्यात मुख्य एक्झाम आहे ती जे ईची मग तिच्यामध्ये मेन्स आणि ॲडव्हान्स अशा दोन्ही पण आहे त्याच्यानंतर सी ई टी पण आहे आणि सेट अशा तीन एक्झाम आहे या तीनपैकी तुम्हाला जी तुमच्या राज्यामध्ये एक्झाम असेल ती तुम्ही देऊन बीटेक कम्प्युटर सायन्ससाठी ॲडमिशन घेऊ शकता आणि स्कोप स्कोप आहे मित्रांनो पुढं येणारा फाय जी हा या क्षेत्रामध्ये तुम्हाला सर्वात जास्त नोकरी आणि सर्वात जास्त पगार पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो शक्यतो या दोन जर तुम्हाला इच्छा असेल कम्प्युटर क्षेत्रामध्ये यायची तर हे दोन कोर्स तुम्ही करू शकता तर मित्रांनो इथे एक फक्त फरक पहा ॲव्हरेज फी म्हणजे आपलं जी सरासरी फी आहे ती किती लागणार तर मित्रांनो बीएससी कम्प्युटर सायन्ससाठी इंटरनॅशनल रुपीज आय एन आर म्हणजे वीस हजार ते साठ हजार दर दरम्यान तुम्हाला वार्षिक खर्च येऊ शकतो एका बी एस सी कम्प्युटर सायन्स आणि जर तुम्ही तेच BTECH करायला गेले तर तुम्हाला एक लाख ते तीन लाखाच्या दरम्यान फी येणार म्हणजे तुमची वार्षिक किंवा चार वर्षाची जी पण असेल कॉलेजवर डिपेंड आहे की तुम्ही कशा कॉलेजला ऍडमिशन घेता तुमचा स्कोर किती होता तिच्यावर तुमच्या मिरिटवर तुमचं सगळं जी डिपेंड असणार आहे तर मित्रांनो कम्प्युटर सायन्ससाठी कमी खी फी लागणार आहे आपल्याला इथे सरळ सरळ बीएससी कम्प्युटर साठी फक्त वीस ते साठ हजार दरम्यान तुमची ऍडमिशन आणि एक वर्षाचा खर्च आहे आणि तुम्ही बीटेक कम्प्युटर कर सायन्स करता चार वर्षाची डिग्री असून इथे एक लाख ते तीन लाखापर्यंत खर्च येऊ येणार म्हणजे येणार तर मित्रांनो आता आपण कोर्स येऊ म्हणजे कोर्स बद्दल आपण थोडीफार माहिती पाहू की कोर्समध्ये फरक काय तर बीएससी कम्प्युटर सायन्स हे ना मित्रांनो हे जे कम्प्युटर सायन्स हे डील काय करतं दर थेरॉटिकल नॉलेज म्हणजे जे आपलं काय म्हणतो सैद्ध सैद्धांतिक संविधानिक जे असेल किंवा सैद्धांतिक सैद्धांतिक्ञान असेल ते तुम्हाला तिथे दिल्या जातं म्हणजे त्या क्षेत्रासंबंधी तुम्हाला तिथं नॉलेज भेटणार आहे त्याच्यानंतर ही जी फील्ड आहे त्याच्यात तुम्हाला काय करतं कम्प्युटर बाबतीत स्किल शिकवल्या जातं आणि ही जी काय ही जी बी एस सी कम्प्युटर सायन्स डिग्री आहे ही पूर्ण ऍप्लिकेशन बेस रिअल वर्ल्डमध्ये व्हिरियस युजेसमध्ये आणत असतं म्हणजे तुम्हाला तुमचे जे कौशल्य तुम्ही त्या डिग्रीमध्ये प्राप्त केलेले असतात तर तुम्हाला ते या जगात वास्तविक जगात हाताळायचे असतात तर तुम्हाला इथं फक्त अॅप्लिकेशन बेस नॉलेज दिल्या जातं म्हणजे तुम्हाला कसे हँडल करायचं ते शिकवलं जातं पण मध्ये मित्रांनो सरळ सर तुम्हाला हे जो हा जो कोर्स आहे बीटेक कम्प्युटर सायन्स हा फोकस मेनली कशावर असतो तर टेक्नॉलॉजी आपलं जे ते, टेक्निकल वेगवेगळे नॉलेज आहे तिच्यावर आणि टूल्सवर म्हणजे येणारे कम्प्युटरमध्ये जे टूल्स असतात तिच्यावर हे ऍप्लिकेशन बेस आहे म्हणजे हा पूर्ण बनवण्याची म्हणजे आपल्या हार्डवेअर सॉफ्टवेअर नवीन नवीन टूल्स बनवणे हे याचं काम असणार आहे आणि याच्यामध्ये कंप्युटर सायन्स हा आय टी इंडस्ट्रीमध्ये सर्वात मोठा एक पार्ट समज जातो तर मित्रांनो हा याचा फरक आहे याच्यामध्ये आय टी क्षेत्रात सगळ्यात जास्त तुम्हाला फोकस केला जातं या कम्प्युटर सायन्समध्ये बीटेक कम्प्युटर सायन्समध्ये आणि इथं फक्त ऍप्लिकेशन बेसवर म्हणजे आपण ॲप आप, ॲप आप म्हणतो ॲप ॲप्लिकेशन आणि इथं तुम्हाला टूलवर काम केलं जातं आता टूल म्हणजे कसा तर समजा मी हे पेनाचं एक टूल वापरतोय तर हे क्रिएट करायचं काम त्यांचं आणि मी हे ॲप वापरतोय हे ॲप बनवायचं काम कोणाचं कम्प्युटर सायन्सवाल्यांचं हा एवढाच फरक आहे तर मित्रांनो आता मग सर ॲडमिशन कशी घ्यायची तर याबद्दल सांगा तर पाहू आपण की बी एस सी कम्प्युटर सायन्स सायन्ससाठी जे टॉपचे कॉलेज असणार तर ते एक दिल्ली युनिव्हर्सिटीचं आहे त्याच्यानंतर क्रिश्चियन युनिव्हर्सिटी आहे ते आपण क्रिस्टन युनिव्हर्सिटी म्हणतो त्याला त्याच्यानंतर व्ही आय टी युनिव्हर्सिटी आहे सेंट झेवियर कॉलेज ऑफ कॉलेज आहे त्याच्यानंतर फर्ग्युसन कॉलेज जे आपण पुण्याचं म्हणतो हे पुण्याचं कॉलेज आहे असे मित्रांनो हे कॉलेज आहे की जे टॉपचे कॉलेज आहे आपण बीएससी कंप्युटर सायन्ससाठी जर तुम्हाला कम्प्युटर सायन्स करायचं असेल तर याच कॉलेजपैकी करा मित्रांनो चांगला पेमेंट मिळू शकते त्याच्यानंतर बीटेक टेक सायन्स बद्दल आपल्याला जर कॉलेज पाहिजे तर आपण सगळ्यात मोठा प्रेफर म्हणजे आपण आय आय टीला जाऊ शकतो आय आय टी त्याच्यानंतर BITS आय टी एस आहे त्याच्यानंतर व्ही आय टी युनिव्हर्सिटी हे पण आहे एक पी एस सी कॉलेज आहे राजस्थानचं टेक्निकल युनिव्हर्सिटी आहे असे वेगवेगळे वेग काही कॉलेज झाले मित्रांनो आणि आता एक सर्वात महत्वाचा मुद्दा आपण कोणतीही गोष्ट करतो ती फक्त पैशासाठी आणि सॅलरीसाठी करत असतो तर मित्रांनो याच्यामध्ये फक्त एवढाच ड्रॉबॅक आहे की ज्यात सॅलरीसही मिळत असते इथं पण इंटरनॅशनल रुपीस सहा लाख पर अॅन्युअल म्हणजे प्रतिवर्ष सहा लाख आणि इथं इंजिनिअरिंग केल्यानंतर पण प्रति सहा लाख वर्ष मिळतं तर तुम्ही ठरवा मित्रांनो तुम्हाला तुमचं कोणतं कॉलेज परडेल तुमचं कोणतं मिरडविश्वर घ्यायची का डायरेक्ट तुम्हाला एक्झाम देऊन घ्यायची तुमचे घरचे घरची आर्थिक परिस्थिती पाहून तुम्ही ऍडमिशन कुठं घ्याल कारण की इथं पेमेंट तर सारखेच मिळणार मित्रांनो फक्त इथं जिथं अनुभव जास्त आता तुम्हाला इथं समजा इथं चार ते पाच वर्ष तुम्ही त्या क्षेत्रामध्ये काम करायला लागले तर तुम्हाला पेमेंट ऑफकोर्स वाढूनच मिळणार आहे सहा लाख ते ही बेसिक पेमेंट आहे इथे पण बेसिक पेमेंट आहे पण मित्रांनो तुमची आयक्यू किती आहे तुमची मानसिकता शिकण्याची कोणती आहे तीन वर्ष शिकण्याची का चार वर्ष शिकण्याची आहे व जो आर्थिक परिस्थिती घरच्यांची पाहून तुम्ही ऍडमिशन घ्या आणि तुम्ही दोन पैकी कोणत्याही निवडू शकता मित्रांनो जिथे तुमची ऍडमिशन होईल तिथे ॲडमिशन घ्या तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला मी नवीन नवीन व्हिडिओ आणि नवीन नवीन कंपेरिजन मी याच्यानंतर टाकणारच आहे तर मित्रांनो इथे व्हिडिओ थांबवतो धन्यवाद